ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. आई तुझं देऊळ फेम डान्सर सचिन ठाकूर जसखार यांची कार पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने जाळली आहे. 5 जानेवारी रोजी त्यांची कार अज्ञात व्यक्तीने जाळली होती. तसाच प्रकार 7 महिन्यांनी पुन्हा घडला आहे. मारुती सुझुकी सेलेरिओ कार नंबर MH 46 BV 2266 मागच्या वेळी ज्या पद्धतीने जाळली त्याच पद्धतीने पुन्हा जाळण्यात आली. सचिन ठाकूर यांचे हे दुसऱ्यांदा वाहन जळाल्याने जसकार गावातील वाहनांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनाला लागलेली आग सचिन ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्रांनी विझवली व पुढे होणारा अनर्थ टळला. जवळ CNG टँक होता व आजूबाजूला रिक्षा व इतर वाहने होती. मोठा स्फोट होऊन इतर वाहनांना आग लागण्याची शक्यता होती, मात्र ही आग विझवण्यात आली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अज्ञात व्यक्तीने वाहनांना आग लावल्याने यावेळीही सचिन ठाकूर यांना प्रचंड आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. नमस्कार, मी सचिन ठाकूर, आई जू देऊळ फेम या गाण्याचा नृत्यदर्शक व डान्स मास्टर. मी साधारणतः रात्री 1:15 झोपायला गेलो आणि माझी घरातली माझी मिसेस आणि माझा मुलगा रात्री 1:15 झोपायला गेला. म्हणजे साधारणतः 1:10 झोपायला गेले आणि कमीत कमी 1:24 एका अज्ञात व्यक्तीने येऊन ही गाडी माझी पूर्णपणे जाळली आहे. खूप मोठा स्फोट झाला, त्याचे फुटेज पण आपल्याकडे आहेत अवेलेबल्स, जे आपल्याकडे सध्या आहेत, आपण पोलिसांनी दिले आहेत. ती व्यक्ती त्या फोटोमध्ये दिसतो येताना आणि गाडी चालताना. तर ही गाडीची अवस्था बघा तुम्ही कशी आली, तर पूर्णपणे गाडी ही जाळली आहे. तर साधारणतः ही गाडी चालताना याच्या गाडीच्या बाजूला 3 ऑटो रिक्षा होत्या CNGच्या. त्या 3 CNG ऑटो पूर्णपणे भरलेल्या होत्या आणि प्लस माझी गाडी, मी पण जस्ट आलो होतो आणि CNG फुल काम होतो. CNG पूर्ण भरलेली गाडीमध्ये आहे, गाडीची पेट्रोल टाकी पूर्ण भरलेली होती. ज्यावेळी हा गाडीचा स्फोट झाला, टायर पास भारत झाल्यानंतर हायवेली गाडी जी जळली ही या बाजून जळली आहे. दुसऱ्यांदा गाडी जळली आहे, पहिली गाडी जेव्हा झाली तेव्हा हा टायर जळला होता. तेव्हा गाडीची मी दुरुस्ती केली होती, साधारण 2.5 लाख रुपये खर्च केला होता. त्याच्यानंतर यावेळी त्या व्यक्तीने इकडे गाडी झाली. माझ्या घराच्या बरोबर बाजूला तुम्ही बघत होता, एकदम घराच्या लागूनच ही गाडी आहे. हा माझा घर आहे आणि घराच्या बाजूस समोर गाडी आहे, म्हणजे साधारणतः 10 फुटाच्या दिशेवर ही गाडी आहे. तर त्या व्यक्तीने ही गाडी माझी झाली आहे, तीच व्यक्ती आहे ज्यांनी पहिली वेळी गाडी झाली होती. कारण की सेम कंडिशनला सेम स्टाईलनंच ती गाडी झाली आहे. तर त्या व्यक्तीला लवकरात लवकर पोलिसांनी पकडावी आणि त्याला योग्य ती त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे. तर मी सर्वांना एक विनंती करतो की याचा थांगपाटा लागण्यासाठी तुम्ही माझ्या सोबत राहा आणि मला तुमची आवश्यकता आहे किंवा तुम्ही मला धीर द्या. कारण की मी पूर्ण खचलो आहे, गेले 2 वेळा माझी गाडी झाली आहे, 7 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा हाच प्रकार झाला आहे. तर कृपया मला मदत करा आणि लवकरात लवकर याचा तपास करण्यासाठी मला साथ द्यावी.